बीकेबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नववर्षात रेडीमेड कपड्यांना जीएसटीची झळ नाही. दिल्लीत पार पडलेल्या जीएसटी परिषदेत घेण्यात आलेला निर्णय. देशात ओमायक्रॉनचा दुसरा बळी. कोरोनाचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही राजस्थान येथील वृद्धाचा झाला ओमायक्रॉनमुळे मृत्यू. आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील विजय हा माझा एकट्याचा नसून भाजपचा, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वक्तव्य. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 46वी जीएसटी परिषद नुकतीच पार पडली. या बैठकीत स्वस्त रेडीमेड कपड्यांवर जीएसटी 5% करण्याच्या विचारावर कुठलाच निर्णय घेण्यात न आल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. दिल्लीत पार पडलेल्या या परिषदेच्या अध्यक्षपदी केंद्रीय अर्थमंत्री असतात तर राज्याचे वित्तमंत्री या बैठकीला हजेरी लावतात. या परिषदेत कोणत्या वस्तूवर जीएसटी वाढवायचा याविषयीचा निर्णय घेण्यात येत असतो. हिमाचल प्रदेशचे उद्योगमंत्री विक्रम सिंग यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की टेक्स्टाईल उद्योगांवर कर वाढविण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असून जीएसटी परिषदेची पुढील बैठक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. देशात कोरोना संकट अद्याप कायम असल्यामुळे टेक्स्टाईल उद्योग अजूनही संघर्ष करत आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत टेक्स्टाईल उद्योगावर जीएसटी लागू करणे योग्य होणार नाही. आज झालेल्या जीएसटीच्या परिषदेच्या बैठकीत अनेक राज्यांच्या वित्तमंत्र्यांनी 1 जानेवारी 2022 पासून रेडीमेड कपड्यांवर जीएसटी वाढविण्यात येऊ नये अशी मागणी केली. अंदाजे 1000 रुपयांच्या कपडे खरेदीवर आपल्याला 5% कर मोजावा लागतो. कॉटन, सिल्क आणि वुलनवर सध्या सरकार 5% कर आकारते तर सिंथेटिक कपड्यांवर कर 12% जातो. यंदा मात्र नवीन वर्षात कपड्यांच्या किमतीमध्ये कुठलीही वाढ होण्याची शक्यता नसल्यामुळे रेडीमेड कपड्यांसाठी सामान्यांच्या खिशाला झळ बसणार नाही. राजस्थानमधील उदयपूर येथे राहणाऱ्या एका 75 वर्षीय वृद्धाचं ओमायक्रॉनमुळे निधन झालं. विशेष म्हणजे या रुग्णाने कोरोनाचे दोन्ही डोस घेतले होते, तसेच या रुग्णाचे कोरोनाचे दोन्ही रिपोर्टही निगेटिव्ह आले होते. ओमायक्रॉनमुळे मृत्यू पावलेला हा देशातला दुसरा रुग्ण असून उदयपूर येथील महाराणा भोपाल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी या वृद्धाची तब्येत बिघडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची ताप खोकल्याची टेस्ट केली असता तो कोविड पॉझिटिव्ह आढळून आला. ही टेस्ट 15 डिसेंबर रोजी करण्यात आली होती. 21 डिसेंबर रोजी पुन्हा त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली तेव्हा ती निगेटिव्ह आली होती. मात्र 25 डिसेंबर रोजी जिनोम सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट आल्यावर त्या वृद्धाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत नारायण राणे अर्थात भाजपने बाजी मारत महाविकास आघाडीला धूळ चारली. याबाबत नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आघाडी सरकारच्या पराभवावर जोरदार टोलेबाजी केली. पत्र परिषदेदरम्यान राणे म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील विजय हा माझा एकट्याचा नाही तर तो भाजपचा आहे. जिल्ह्यातील देवदेवता आणि जनतेच्या आशीर्वादाने हा विजय मिळाला असून नितेश राणे आणि माझ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत फळाला आली आहे. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकणात आले होते. त्यावेळी त्यांनी संस्था उभ्या करायला आणि चालवायला अक्कल लागते असा टोला नारायण राणे यांना लगावला होता. त्याची परतफेड नारायण राणे यांनी करत या निवडणुकीत विजय मिळवताना अक्कलेचा वापर केला असून जिल्हा बँक ही अक्कल असलेल्यांच्या ताब्यात गेली आहे असे सांगितले. अर्थ खात्याचे मंत्री या ठिकाणी येतात आणि तिन्ही पक्षांचा पराभव करून जातात याला अक्कल म्हणतात का असा टोलाही नारायण राणे यांनी अजित पवारांना मारला. तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या सतीश सावंत यांच्यावरही राणे यांनी तोंडसुख घेतले व म्हणाले की आपली औकात नाही, निवडणुकीत 36 मतं मिळत नाही आणि हा माणूस विधानसभा निवडणूक लढण्याच्या गोष्टी करतो. ही सत्ता माझी नाहीये, भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे. मी या जिल्ह्यातील देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे. त्याचप्रमाणे माझे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत नितेश राणेंनी घेतलेली मेहनत, त्याला निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली या सगळ्यांनी दिलेली साथ आणि यामुळे हा विजय मिळाला. हा विजय मिळवताना
अकलेचा वापर झाला आणि अक्कल जाना आहे त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक आमच्या देवदेवतांनी दिलेली आहे. तुम्हाला एवढं कळत नसेल तर आता काय बोलू पत्रकारांना. आता महाराष्ट्राकडे लक्ष म्हणजे काय, तिथे सत्ता आमची नाही आहे, थोडक्यात उकली आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि चांगल्या सरकारची गरज आहे. आज मुख्यमंत्री नाही, त्यामुळे हे राज्य एक विकसित राज्य देशातील अधोगतीकडे चाललंय किमान 10 वर्ष तरी. अशा अवस्थेत ते राहू नये. या राज्यातील 13.5 कोटी जनतेला सुखाचे, समाधानाचे आणि समृद्धीचे परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी केंद्रात जसे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किती योजना भारतीय जनतेसाठी दिल्या, कोरोनासाठी किती वॅक्सिन काढले, किती औषधं दिली, जो कारभार करता जगात प्रशंसा होते, आम्हाला भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री हवा आहे. नाही लगामची टीम नको आम्हाला, माहिती आहे ना लगामची टीम. ह्या विजयाचं श्रेय इथली जनता, कार्यकर्ते, नितेश राणे जिल्हाध्यक्ष, सगळे कार्यकर्ते आणि निलेश राणे या सर्वांना हे श्रेय जातं. त्यामध्ये महिला आल्या, कार्यकर्त्यामध्ये या पण सगळ्या आल्या, त्यामुळे हा प्रचंड विजय आहे. आणि मी एवढंच सांगेल, आम्ही सिंधुदुर्गाचा विजय म्हणजे आमच्या देवदेवतांनी मिळवलेला विजय, आणि याच्यानंतर आम्ही महाराष्ट्राकडे सत्तेकडे पाहणार. मुसंडी मारल्यानंतर मारणार कायचा काय प्रश्न आहे. आता आमच्या काही पत्रकारांना मुसंडी दिसत नाही, सुपारी घेऊन इथे जिल्ह्यात येतात आणि एकच कोणी हे बोला ते बोला का तेवढंच बोलतात. मी आता माझ्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणालो, आता लक्ष महाराष्ट्र सरकार, हां तिकडे लक्ष आहे. अजून 2.5 वर्ष आहेत ना लोकसभा विधानसभा, तिन्ही जिल्ह्यातल्या ज्या काय विधानसभा पुढे होतील, तिनाची 4 झाली तरी 4 अधिक लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच असेल. त्यांचे चेहरे पावत नाही अशा लोकांना लोकप्रतिनिधीपद आमचा जिल्हा ठेवणार नाही. कालपर्यंत प्रतिस्पर्ध्यांकडनं आमच्या 17 जागा येईल, 18 जागा येईल, 19 जागा आम्ही एक हाती घेऊ, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जातात. ज्याला हात नाही ते हाती घे सत्ता घेतात, कशी पकडतात माहितीये का. काल आमच्या एका महिलेने तोंड बंद केलं, शेवटी तोंड बंद होत नाही तेव्हा हड हड हे काय मला कळलं नाही. पुरुष कधी म्हणून हड बोलायला लागले, शूट केलाय ना ज्यांचा सत्कार आहे ते. ज्यांचा तुम्ही उल्लेख करतायत आता, हडहड ज्यांनी म्हटलं ज्यांचा उल्लेख करतायत, त्यांनी आज असं सांगितलंय की धनशक्तीचा विजय हा जनशक्तीच्या विरोधात आज झालाय आणि आमचे काही मतदार होते त्यांना रात्रीतनं गायब केलं गेलं आणि म्हणून त्यांना हा विजय झाला, पण बाहेर राहूनही मी लक्ष ठेवेल. त्यांनी कुठली धनलक्ष्मी वाटली, कुठल्या आधारे, हा ती बँकेचे पैसे त्याचे नसते, बँकेचे भ्रष्टाचाराने मिळवलेले पैसे, त्यामुळे त्याचं काय गेलं नाही, जे काय गेलं बँकेचं गेलं. त्यामुळे त्यांनी बोलू नये, आता गप्प बसा. आपली अवकात काय, 36 मत मिळू शकत नाही आणि विधानसभेच्या गोष्टी करतो माणूस 36 मत. साताऱ्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाबळेश्वर एसटी डेपोत नवीन पर्यटन बस दाखल झाली असून ही पर्यटन बस महाबळेश्वर पर्यटनासाठी वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ही अनोखी बस तयार केली असून सातारा आगारात ही बस दाखल झाली आहे. या बसमध्ये 42 प्रवाशांची आसन क्षमता असून या बसचे वैशिष्ट्य म्हणजे बसच्या टपाला पूर्णपणे सनरूफ असल्यामुळे पर्यटकांना बाहेरच्या निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे. तसेच बसच्या सीट शेजारील असणाऱ्या खिडकीच्या काचा देखील वाढविण्यात आल्यामुळे ही बस आकर्षक दिसत आहे. ही बस महाबळेश्वर आणि प्रतापगड या भागात धावणार आहे. मागच्या वर्षी या बसचा प्रयोग अयशस्वी झाल्यामुळे या बसमध्ये बदल करून पुन्हा एकदा ही बस सातारा जिल्ह्यातील पर्यटनासाठी सज्ज झाली आहे. पर्यटन बस जी सातारा विभागात महाबळेश्वर आगारासाठी दाखल झालेली आहे, त्या बसची वैशिष्ट्य जे आहेत ती तिला पाठीमागच्या बाजूला एअर सस्पेन्शन सिस्टीम आहे, गाडीमध्ये अनाउन्समिंग सिस्टीम आहे म्हणजे स्पॉट आल्यानंतर दाखवण्यासाठी, त्यानंतर फ्लोअरची जी हाईट आहे ती वाढवण्यात आलेली आहे,
आणि काचा ज्या आहेत खिडकीच्या त्याचीसुद्धा लांबी वाढवण्यात आलेली. त्याचबरोबर प्रत्येक सीटला एक बॅग होल्डर बसवण्यात आलेला आहे. प्रवाशांचा व्हिजन हा वाढण्यासाठी साईडच्या काचा प्लस वरती रूफ म्हणजे विस्टा रूफ सिस्टीम बनवण्यात आलेली आहे. त्यामुळं निसर्गाचा आनंद सगळ्या प्रवाशांना घेता येईल. त्यानंतर केबिनमध्ये अनाउन्समेंट सिस्टीम चालकाला माईक लावल्यामुळं प्रत्येक स्पॉटची माहिती आणि पुढे नेक्स्ट येणारा स्पॉट याची माहितीसुद्धा अनाउन्समेंटद्वारे केली जाणार आहे. आणि या पद्धतीने गाडी बनवल्यामुळं मॅक्झिमम पर्यटनाला चालना मिळेल आणि प्रवाशांनाही त्याचा आनंद उपभोगता येईल. किती प्रवाशी? 42 सीटची सदरची बस आहे. 42 प्रवाशी पाहू शक म्हणजे बसू शकतात आणि रेटसुद्धा साध्या गाडीचाच आहे. कधीपासून सुरू होईल? आता सदरच्या गाडीचं आगारात गेल्यानंतर पासिंगनंतर पुढील तारीख जी आहे ते महाबळेश्वर आगारानंतर मार्फत डिक्लेअर केली जाईल. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेज कॅम्पसमध्ये दोन मुलींमध्ये फ्रीस्टाईल तुफान हाणामारी झाली. त्यांच्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून याबाबत विविध चर्चांना उत आला आहे. नाशिक येथील एका महाविद्यालयाच्या आवारात दोन मुलींमध्ये किरकोळ कारणावरून झालेला वाद इतका विकोपाला गेला की या दोघींनी सर्वांदेखत एकमेकींना हाणले. या दोघींच्या संतापाला पारावर न उरल्याने दोघींनी एकमेकींच्या अक्षरशः झिंज्या उडल्या. विशेष म्हणजे या दोन्ही मुलींची कॉलेजच्या युनिफॉर्मवर सुरू असलेली हाणामारी सोडवण्याऐवजी उपस्थित लोकांनी बघ्यांची भूमिका घेतली. इतकंच नाही तर त्यांचे या फ्रीस्टाईल हाणामारीचे व्हिडिओही घेतले. शेवटी कॉलेजमधील काही मुलींनी पुढे येऊन या दोघींमधील भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. हाणामारीचे काढण्यात आलेले हे व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. मात्र हे व्हिडिओ बघून कॉलेज कॅम्पसमध्ये घडलेल्या या हाणामारीने युवक युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असून याबाबत पालकांनी कॉलेज व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारावर नाराजीचा सूर आळवला. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया एका ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत. चांदवड तालुक्यातील पुरी येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला स्थानिक नागरिकांनी जीवनदान दिले. विशेष म्हणजे स्थानिकांनी वन कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय हे कार्य पार पाडले. चांदवड तालुक्यातील पुरी इथे धर्माशंकर भवर यांच्या शेतीतील विहिरीत बिबट्या पडत असल्याचं ग्रामस्थांच्या नजरेस आलं. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वन अधिकारी वडनेर भैरव यांना दूरध्वनीद्वारे दिली. मात्र तोपर्यंत या स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची वाट न बघता विहिरीत दोरखंडाच्या साह्याने खाट सोडली असता त्या खाटेवर हा बिबट्या येऊन बसला. त्यानंतर चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालय अधिकारी संजय वाघमारे हे आपल्या ताफ्यासह
सतपुरी गावात हजर झाले व त्यांनी पिंजरा सोडून त्या पिंजऱ्यात बिबट्याला कैद केले व त्याला चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालय इथे आणण्यात आले. त्यानंतर त्या बिबट्याला वनपरिक्षेत्रात सोडून देण्यात आले. आज रोजी सकाळी 8:30 मौजे पुरी येथील सरपंच श्री बापू भवर यांचा वन परिमंडळ अधिकारी वडन भवर यांना दूरध्वनीद्वारे संदेशावरून श्री धर्माशंकर भवर यांचे मालकी गट नंबर 409 मध्ये विहिरीत बिबट प्राणी पडलेला नजरेस आला असून स्थानिकांच्या मदतीने विहिरीमध्ये दोरखंडाच्या सहाय्याने खाट सोडून त्यावर बिबट वन्य प्राणी बसलेला आहे. अशी या मिळालेल्या संदेशावरून सर्व चांदवड येथील वन कर्मचारी व रेस्क्यू टीमचे मनवाड येथील रेस्क्यू टीमचे श्री जाधव साहेब यांच्यासह आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तिथे कर्मचारी व तेथील गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीमध्ये पिंजरा सोडला आणि त्या पिंजऱ्यामध्ये बिबट प्राणी त्याला वर काढून नंतर तो रेस्क्यू टीमच्या सहाय्याने इथे चांदवड येथील येथे आणण्यात आलेला आहे. तरी इथून नंतर तो त्याच्या मूळ आदिवासामध्ये त्याला सोडण्यात येईल. उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील 38 विकास कामांचे एकाच दिवशी पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी ऑनलाईन भूमिपूजन केले. कोविड प्रोटोकॉल पाळत मानकापूर क्रीडा संकुलातून हा भूमिपूजन सोहळा पार पडला. या विकास कामांचे भूमिपूजन 38 ठिकाणांच्या कार्यकर्त्यांनी त्या त्यावेळी प्रत्यक्ष नियोजित ठिकाणी पार पाडले. महानगरपालिका नजूल नागपूर सुधार पडण्यास यांच्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टी धारकांना प्रातिनिधिक स्वरूपात आज कोविड प्रोटोकॉल पाळत पट्टे वाटप करण्यात आले. मानकापूर येथील क्रीडा स्टेडियममध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, महापौर दयाशंकर तिवारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यात ऑक्सिजनची परिस्थिती अतिशय चांगली असून पीएसए प्लांट व औद्योगिक प्लांट यांच्याकडून जवळपास राज्याला 5,100 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन मिळू शकतो. मागच्या कोरोना लाटेदरम्यान 1700 ते 1800 मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची आवश्यकता भासली होती, मात्र आता केंद्राने संभाव्य लाटेसाठी 3 पट ऑक्सिजनची तयारी करण्यास सांगितली आहे. त्यानुसार आमची तयारी पूर्ण असल्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज बुलढाण्यात स्पष्ट केले. महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनची परिस्थिती अतिशय चांगली आहे. आज आपण राज्यामध्ये विविध प्रकारचे पीएसए प्लॅन्ट विविध प्रकारचे उद्योग विभागाच्या माध्यमातून उभा केलेले ऑक्सिजनचे प्लॅन्ट आणि इतर सगळ्या माध्यमातून आज राज्याला आपल्याला गरज असलेली जवळपास 5,100 मेट्रिक टन ऑक्सिजन हा आपल्याला मिळू शकेल. मागच्या काळामध्ये केंद्र सरकारने आपल्याला राज्य सरकारला 1700 ते 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागला होता. मागच्या कोरोनाच्या काळामध्ये हायस त्याच्या 3 पट केंद्र सरकारने आपल्याला तयारी करायला सांगितले आणि आपली तयारी पूर्ण झाली. या औषधाचा तुटवडा असेल मला सांगा. औषधा पुरवण्याचं काम हापकीन जी माझ्या अंडरमध्ये येते त्यांना सांगून मी ताबडतोबने जी जी औषधे आपल्या जिल्ह्यात असतील पुरवठा राज्यात ओमायक्रॉनची वाढती संख्या बघता यंदाचा 31 अमरावतीकरांना घरातच बसून साजरा करण्याचं पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे. या दृष्टीने प्रशासनाद्वारे अमरावतीत शहरात 1500 पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. नववर्षाच्या स्वागतादरम्यान कुठलीही अप्रिय घटना घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कोरोना व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलिसांनी आज 31 डिसेंबरच्या रात्री शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्याबाबतचे नियोजन केले आहे. पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग यांच्या मार्गदर्शनात शहरात रात्री 1500 पोलीस कर्मचारी अधिकारी अंमलदार तैनात राहणार असून शहरातील मुख्य चौक व महत्त्वाच्या मार्गावर बॅरिकेड्स लावून नाकाबंदी मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवून जे वाहनचालक मद्य पिऊन आहेत त्यांच्याविरुद्ध FIR नोंदवला जाणार असल्याची माहिती अमरावती शहर पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिली. काल गृह विभाग राज्य शासन यांनी एक अधिसूचना जाहीर केलेली आहे ज्याच्यामध्ये अशा क्लिअर उल्लेख आहे की कोणीही नवीन वर्ष साजरा करण्याकरिता कुठल्याही प्रकारच्या घराबाहेर येऊन जल्लोष करता येत नाही.
याच्यामध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम, घराबाहेर सर्व प्रकारचे कार्यक्रमवर बंदी शासनाने घातलेली आहे. तसेच कुठल्याही प्रकारची आतिषबाजी होऊ नये असाही स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये आहे. व नववर्षच्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीलासुद्धा जे मोठ्या प्रमाणाने लोक बाहेर धार्मिक स्थळाला व्हिजिट करतात ते पण करू नये अशी सूचना राज्य शासनाने जाहीर केलेली आहे. आणि ही सर्व सूचनाचं पालन करण्याकरता अमरावती पोलीस आयुक्तालयाचे पोलीस फोर्स, ज्याच्यामध्ये आम्ही आणि आमचे बरोबर आमचे सर्व अधिकारी DCPs, ACPs आणि आमचे SHOs पोलीस स्टेशन इन्चार्ज व सर्व अंमलदार, तसेच SRPFची एक कंपनी, ही राज्य शासनाची ही अधिसूचनाची अंमलबजावणी करण्याकरता रस्त्यावर 24 तास 31 आणि 1 जानेवारीला राहणार आहेत. आणि आपल्या वतीने मला पूर्ण अमरावतीकरांना ही सूचना द्यायची आहे आणि ही विनंती करायची आहे की आपण सर्व घरी थांबावे आणि ओमिक्रॉनची जे आपल्याला तेजीचे जे केसेस वाढत आहे, तीव्र वाढ होत आहे ओमिक्रॉनच्या केसेसमध्ये, हे बघता आपल्याला सर्वांना आम्हाला आणि शासनाला पूर्ण सहकार्य करायचे आहे, घरी थांबावायचे आहे. तसेच दोन्ही उड्डाणपूल जे आपल्या शहरात आहे ते आपण बंद केलेले आहोत आणि ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेसची तीव्रता आम्ही आजपासून वाढवलेले आहोत. आणि शहरात येणारे जेवढे एंट्री पॉईंट्स आहेत त्याच्यावर आमची नाकाबंदी राहणार आहे. आणि शहरात बाहेर जाणारे आणि शहरात येणारे सर्व वाहनला विशेष, तर रात्री 31 तारखेच्या रात्री आमच्या त्यांच्यावर विशेष लक्ष राहणार आहे आणि त्यांची सखोल चौकशी होणार आहे. म्हणून परत माझी विनंती आहे आणि सूचना आहे की आपण सर्वांनी 31 डिसेंबर आणि नवीन वर्ष याला घरी राहून याचे स्वागत करावे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.